पुन्हा पुन्हा याल. अहो हीच तर आहे पलुशच्या श्री बालाजी बेकरीची कमाल. ब्रेड, बटर, बिस्किट, नानकटाई, रोज ताजा खमंग खुसखुशीत माल. पेढे, लाडू, समोसा, कॅडबरी केक सह करा वाढदिवसाची धमाल. सर्व प्रकारच्या बेकरी प्रॉडक्ट साठी श्री बालाजी बेकरी, केक शॉप अँड स्वीट्स, कराड तासगाव रोड, नवीन बस स्थानक जवळ, पलूस. नमस्कार, मी नूतन. आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस. पाहुयात आजच्या घडामोडी. व्यापारी संघटनेचा विरोध डावलून पलूस बंद 100% यशस्वी. पलूसच्या स्वतंत्र पाणी पुरवठा जागेच्या प्रश्नावरून गेले 8 दिवस सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या सर्वपक्षीय बंदला 100% प्रतिसाद मिळाला. आजच्या बंदला पाठिंबा द्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, भारतीय सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता पार्टी, शिवसेना, पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडी पलूस यांनी केले होते. प्रस्तावित व्यापारी संघटनेने आजच्या बंदला असलेला विरोध डावलून नव्यानं स्थापन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संघटनेने आजचा बंद यशस्वी केला. गेले 8 दिवस गट नंबर 70A3 स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेच्या जागेसाठी हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. मंजूर झाले तर त्याचे काय डिजिटल फलकही लावले आपल्या पलूस शहरामध्ये आणि स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचं सिरियल आखण्याचा प्रयत्न त्यांनी करायचा प्रयत्न केला. पण अस्तित्व खरं सांगायचं म्हणजे असं कुठलीही योजना आपल्या पलूस शहराला मंजूर झालेली नाही. हे जे आता ज्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी ध्यानात ठेवा की कुठलीही योजना आपल्याला मंजूर झालेली नाही. फक्त आता त्यांनी मीटिंग मध्ये फक्त सांगितलं की काय हे पलूसकर जे आलेले आहेत यांचं फक्त बघा आणि काय असेल यांचं म्हणणं ऐकून घ्या. एवढ्या एका शब्दावर पलूस म्हणजे भले मोठे डिझेल लागले. तर या काँग्रेस जे सत्ताधारी जे आहेत यांचा अपयश झाकण्यासाठी ज्या काय यांनी आता जो काही खेळ मांडलाय तर ह्यो खेळ काय यांचा ह्या आपल्या वर्षाला काही सक्सेस होत नाही. कारण पाणी पुरवठा योजना जर चालू करायची जर झाली तर त्याला कमीत कमी 3 वर्ष लागते. 3 वर्ष कसे लागतात कारण जाकवेल तयार करायलाच 2 वर्ष जातील आणि त्यानंतर यांचं बांधकाम पाईपलाईन सगळ्या या सगळ्या गोष्टी आहेत. मग आता फक्त हे काय करणार निवडणुकीच्या तोंडावरती फक्त भूमिपूजन करणार आणि आपल्या पुरस्कार जनतेला आपले पाणी तोंडाला पान म्हणत नाही पाणी पुसायचं काम करणार आहे. याबाबत नगराध्यक्ष परशुराम शिंदे यांनी पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. मी परशुराम शिंदे नगराध्यक्ष नगर परिषद पलूस. पलूस शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करणे ही नगर परिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्या दृष्टीने आमचे नेते माननीय विश्वजीत कदम साहेब राज्यमंत्री यांच्यामार्फत तसा प्रयत्न आमचा चालू आहे. शासन स्तरावर या आठवड्यात या आमच्या पाणी पुरवठा स्कीमला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे. तरी मंजुरी मिळाल्यानंतर ताबडतोब या स्कीमचं काम चालू करून पलूस शहरासाठी पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा आम्ही करणार आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.